सुस्वागतम प्रकाश चव्हाण प्रेजेंट्स। चला सध्या सोडूया विषय परिसर अभ्यास घटक ज्ञानेंद्रिय। मुलांनो, या सध्या मालिकेत आपण ज्ञानेंद्रिय या घटकातील 10 प्रश्नांचा संगीतमयरित्या सराव करणार आहोत। प्रश्न पहिला, आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवाला काय म्हणतात? एक डोळे, दोन बाह्यावयव, तीन अंतरिंद्रिये, चार ज्ञानेंद्रिये। आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या इंद्रियाला ज्ञानेंद्रिय असे म्हणतात। प्रश्न दुसरा, वस्तूंचा रंग आकार आपल्याला कशामुळे समजतो? एक कानामुळे, दोन डोळ्यांमुळे, तीन नाकामुळे, चार त्वचेमुळे। वस्तूचा रंग आकार आपल्याला डोळ्यांमुळे समजतो। तीन वस्तूचा आवाज आपण कशामुळे ओळखतो? पर्याय आहेत, एक डोळ्यांमुळे, दोन कानामुळे, तीन नाकामुळे, चार वरील पैकी नाही। वस्तूचा आवाज आपण कानांमुळे ओळखतो। प्रश्न चौथा, एखाद्या वस्तूची चव आपल्याला कशामुळे समजते? एक त्वचेमुळे, दोन कानामुळे, तीन डोळ्यांमुळे, चार जिभेमुळे। एखाद्या वस्तूची चव आपल्याला जिभेमुळे समजते। प्रश्न पाचवा, वस्तूचा गंध वास कशामुळे समजतो? एक नाकामुळे, दोन डोळ्यांमुळे, तीन त्वचेमुळे, चार कानामुळे। वस्तूचा गंध वास आपल्याला नाकामुळे समजतो। प्रश्न सहावा, वस्तू गार गरम आहे हे आपण कशामुळे ओळखतो? एक डोळ्यांमुळे, दोन कानामुळे, तीन त्वचेमुळे, चार जिभेमुळे। वस्तू गार गरम आहे हे आपण त्वचेमुळे ओळखतो। प्रश्न सातवा, वेगवेगळ्या हालचाली करण्यासाठी अवयवात काय असावा लागतो? एक सारखेपणा, दोन विविधता, तीन ताळमेळ, चार वरील पैकी नाही। वेगवेगळ्या हालचाली करण्यासाठी अवयवात ताळमेळ असावा लागतो। प्रश्न आठवा, ज्यांना ऐकू येत नाही ते काय वापरतात? एक सायकल, दोन काठी, तीन श्रवणयंत्र, चार वरील पैकी नाही। ज्यांना ऐकू येत नाही ते श्रवणयंत्र वापरतात। प्रश्न नववा, ज्यांना ऐकू येत नाही असे लोक कोणती भाषा समजतात? टीव्हीची, खानाखुनांची, लहान मुलांची, वरीलपैकी नाही। ज्यांना ऐकू येत नाही अशी माणसं खानाखुनांची भाषा समजतात।
पायात दोष असलेली व्यक्ती कोणती वाहने वापरतात? एक तीन चाकी सायकल, दोन रिक्षा, तीन मोठी गाडी, चार वरील पैकी नाही। पायात दोष असलेली व्यक्ती तीन चाकी सायकल वापरतात। प्लीज लाइक दिस व्हिडिओ, सब्सक्राइब माय चॅनल अँड टच द बेल आयकॉन, गेट न्यू नोटिफिकेशन माय व्हिडिओज। पीसी टेक्नो एज्युकेशन चॅनल, सब्सक्राइब, लाइक, शेअर अँड कमेंट दिस चॅनल। थँक्यू।